नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्ताच्या सुरुवातीलाच बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले तरी अगदी परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती, पण आता इतक्या वर्षांनी तिथं प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव. झोपाळ्यावरच्या या आनंदाला पहिल्यांदाच प्रकाशाची सोबत मिळाली. इतके दिवस प्रकाश या गावाला झुलवत होता, पण आता या गावात प्रकाश पोहोचलाय. सातपुड्याच्या कुशीत वसलेलं हे आंबापाणी पाडा गाव. 300 लोकवस्तीच्या या पाड्यावर अगदी काल परवापर्यंत वीज पोहोचली नव्हती. आजूबाजूला संपूर्ण जंगल, जमिनीला टेकून उभारलेल्या झोपड्यांची घर, त्यामुळे संध्याकाळ झाली की घराबाहेर पडण्याची सोय नाही. अंधारात कधी जंगली श्वापद येऊन हल्ला करेल याचा नेम नाही. गेली कित्येक वर्ष अंधाराच्या छायेतच हे गाव जगलं, पण हे चित्र पालटायचं ठरवलं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी. त्यांच्या पुढाकारातून गावात सौर ऊर्जेवरचे दिवे बसवण्यात आले. आंबापाणी, चारमाळी, रुईखेडा ही गावं प्रकाशानं उजळली. त्या ठिकाणी MSME ची वीज जाणं हे थोडं अवघड आहे, जरा खर्चिक आहे. तोपर्यंत जिल्ह्याच्या नियोजनामध्ये नाविन्यपूर्ण निधी म्हणून साधारणतः 10-12 कोटी दरवर्षी असतात. त्याच्यामधून अशा अनेक नवीन गोष्टी करता येतात. मी इथल्या कलेक्टरांना सूचित केलं आणि त्याप्रमाणे 355 लाईट्स दिले गेले आणि त्यामुळे सगळ्या ह्या 3 गावामध्ये एकडे एक झोपडीमध्ये हा सौर ऊर्जेवर चालणारा दिवा गेला. पिढ्यान पिढ्या अंधारात राहिलेलं हे गाव. इतकी वर्ष महिलांनी पणती आणि मेणबत्तीच्या उजेडातच स्वयंपाक केला, पण आता दिवा लागल्यानं अख्खं घर उजळलं. रोज रात्री 8 ते 10 या वेळात इथल्या आदिवासींना वीज वापरायला मिळणार आहे. किती वर्षापासून आमच्याकडे अंधारा होता, आम्ही बहुत अंधारात राहत होते, घर तकलीफमध्ये होते. इच्छुकाट्याची भीती होती आम्हाला, इच्छुकाट्याची गैर भीती होती. आता पत्र भेटायला आम्हाला उजेड झालं तर आम्हाला आनंद वाटलं. राखेल नाही, घासलेत नाही, काही नाही. आमच्याकडे लहान लहान मुलं अंधारात जपते. आम्हाला लेट भेटली, आता आम्हाला गैर आनंद झाले. आनंदामुळे आम्हाला आता गैर चांगलं लागते. पाड्यावर पहिल्यांदाच वीज पोहोचली होती, त्याचा आनंद आदिवासींच्या पारंपरिक लोककलेतून व्यक्त झाला. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. सुखवार्तामध्ये बातमी एका विवाह सोहळ्याची. या विवाह सोहळ्यात मुलाकडच्या आणि मुलीकडच्यांनी एकही पैसा मानापमानाच्या कपडा लत्त्यावर खर्च केला नाही, त्याऐवजी प्रत्येकाच्या अंगणात पर्यावरणाचा वसा रुजवला. पाहूया कुठे झाला हा विवाह सोहळा. सभा मंडपामध्ये लावलेल्या या पाट्या पाहून कदाचित सामाजिक वनीकरण विभागाचा किंवा पर्यावरणासंदर्भातला एखादा कार्यक्रम असावा असा समज होतो. पण हा लग्न मंडप आहे आणि याच मंडपातून पर्यावरणाचा संदेश दिला जातोय. खेड तालुक्यातल्या चिंचघर दस्तुरीमधल्या रमेश चव्हाण यांची ही आयडिया. त्याने मुलीच्या लग्नात आलेल्या सगळ्या वराडींना मानपान म्हणून झाड देण्याचं ठरवलं. चव्हाणांचे ब्याही यादव यांनीही या कल्पनेला साथ दिली. लग्नाच्या ह्याच्यासाठी भेट म्हणून लोकांना जे लोक नारळ वगैरे असे काय देतात, तर मी झाडं ठेवलेली आहेत की जेणेकरून आता जो ह्याचा जी हानी होते पर्यावरणाची, ती आम्ही छोटीशी भेट दिली तर त्यातून थोडीशी लागवड करून हानीला हातभार लागेल थांबवायला, या हेतूने आम्ही ते करत आहोत. खेडमधल्या मान्यवरांनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. विशेष म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याच हस्ते पाहुण्यांना यावेळी झाडं भेट देण्यात आली. पर्यावरण मंत्र्यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं. झाडं लावा आणि झाडं जगवा ह्या घोषणा न देता प्रत्यक्षात झाडं लावून ते जगवण्याचं काम प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. मला अभिमान वाटतोय. मला वाटतं महाराष्ट्रामधलं हे पहिलं लग्न असावं.
की या लग्नामध्ये आपण झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा संदेश यजमान देत आहेत. या लग्नात मानपान म्हणून कुणालाच कपडे देण्यात आले नाहीत. जेवढी मंडळी लग्नाला उपस्थित होती त्या सगळ्या कुटुंबियांना एक एक झाड देण्यात आलं. वराडी मंडळींनीही याचं स्वागत केलंय. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असा उपक्रम नेहमी व्हावा अशी इच्छा. अशा स्वरूपाचा उपक्रम एका लग्नामध्ये इथले तरुण इथले गावकरी एक झाड लावली पाहिजे, आपला सह्याद्री वाचवला पाहिजे, आपलं गाव हे पर्यावरण स्नेही राहिलं पाहिजे, हे एक अभूतपूर्व आहे. अशा स्वरूपाची जी जनजागृती या लग्नामध्ये केली जाते या दोन्ही वराडी मंडळांचं मी मनापासून अभिनंदन करतो. चव्हाण यादव यांच्या लग्नातल्या झाड देण्याच्या या उपक्रमामुळे एक झाड सगळ्या वराडींच्या अंगणात उगवणार आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा संस्कारही या निमित्तानं घरोघरी रुजणार आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, खेड, रत्नागिरी. पिंपरी चिंचवडमधल्या एका शाळेत मुलांना अगदी पहिली दुसरीपासून व्यवसाय कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं, पण ही शाळा आणि इथं शिकणारी मुलं वेगळी आहेत. कितीही अडचणी असल्या तरी त्यावर मात करता येते ही प्रेरणा या शाळेतून मिळते. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. गिरीश प्रभुणांच्या चिंचवडमधल्या या शाळेला आता वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. या शाळेत महाराष्ट्रातल्या पारधी, वडार अशा भटक्या विमुक्त जमातीतल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम गेली कित्येक वर्ष सुरू आहे. शिक्षणाबरोबरच इथे या मुलांना व्यावसायिक कौशल्य शिकवण्यावरही भर दिला जातो. कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी कामं मुलांना शिकवली जातात. 12 बलुतेदार या धर्तीवर इथं मुलांना व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. अर्थात त्याला आधुनिकतेची जोड आहेच. इथली मुलं मातीच्या आकर्षक वस्तू खेळणी बनवतात, लाकडी खेळणी तयार करतात. अगदी वयाच्या 4 वर्षापासून मुलांना हे व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. यामध्ये मुलांनी एवढं कौशल्य मिळवलंय की ते बांबूचं घरही बनवू शकतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तू राज्यात विविध ठिकाणी विकल्या जातात आणि त्यातून मिळणारा मोबदला याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. इथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, अशा कंपन्या आहेत. त्या कंपन्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या इथली मुलं जे करतायत आज ते आज आमच्याकरता इंजिनियरला सुद्धा हे करण्याकरता खूप वेळ लागतो. इथे गोशाळा आहे, गाईचं दूध काढणं, गाईचं संगोपन करणं, गाईचं पूर्ण गाय लागल्यानंतरचे जे पुढून आहेत ते सगळं करून गाईचं बाळणपण करणं हे सुद्धा 4th-5th-6th मुलं करतात आणि त्यामुळे त्यांना कास्टिंगचं काम येतं, धातू काम येतं, घर बांधता येतं. इथली मुलं शहरी मुलांसारखी बोलण्यात पटाईत नाहीत, मात्र जे शिक्षण त्यांना मिळतंय त्याचा नक्कीच फायदा होणार हे त्यांना कळतंय. म्हणून जसं जमेल तसं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. गटाच्या विषयामध्ये बांबू काम, धातू काम, बांबूचे कुटीर उभारणे, कास्टिंग, गृहविज्ञान, आयुर्वेद, अभियांत्रिकी. अभियांत्रिकीमध्ये असे विभाग आहेत, त्यामध्ये शेती एक विभाग येतो. अजून बांबूपासून वस्तू बनवणे, बांधकाम आणि मातीकाम. हे जे मशिनी आहेत त्याच्यातनं वेगवेगळ्या मुलांना कला कौशल्य प्राप्त होतं. तिथनं म्हणजे मिलिंग, लेथ अशा मशीन घे, बांबू कटिंग, ह्याच्यातनं मुलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणं, लाकडाला वेगवेगळे आकार देऊन वेगवेगळे पक्षाचे प्राण्यांचे आकार तयार केले जातात. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक जाणीवेतून गुरुकुलमसारख्या निवासी शाळा चालवल्या जातात, पण ज्या मुलांच्या आई वडिलांकडे चोर म्हणून पाहिलं जातं अशा पारधी आणि इतर समाजातल्या मुलांना पायावर उभं करण्याचं मोठं काम पुनरुत्थान समरसता गुरुकुलम करतंय. प्रत्येक मुलाला त्याची ओळख आणि अस्तित्व मिळावं यासाठी धडपडतंय. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. अशाच काही सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या बातम्या पाहूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
पुन्हा एकदा स्वागत आहे सुखवार्तामध्ये. लहान मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञान चक्क ओवींच्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आगळा वेगळा प्रयत्न लेखक आणि नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केला. किचकट वाटणारं विज्ञान सोपं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पृष्ठभागावरील रेणू सारे आकर्षिती परस्परे निर्मित पृष्ठीय ताणाद्वारे वजन कीटकांचे पेलती. गणितज्ञ ब्रह्मगुप्त 597-668 पृष्ठीय ताण का निर्माण होतो याचं वैशिष्ट्य सांगणारी ही ओवी. अंकांची दुनिया न्यारी एक एका किंमत भारी परी एक अंक किमया करी शून्य त्याचे नाव असे. शून्य अंका माझी मिळविता किंमत तीच राही आता परी अंकासमोर मांडता किंमत वाढे 10 पट शून्याचे महत्व भारी गणिता होई लाभकारी बहुसंकल्पनांची भरारी शून्यामुळे शक्य होत असे. विज्ञान आणि गणित हा विषय ओवीतून सांगता येऊ शकतो यावरच अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य केलंय डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी. त्यांनी ओवी गाऊ विज्ञानाची हे पुस्तक लिहिलंय. ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथ आहे. ओवींच्या माध्यमातून इसवी सन पूर्वपासून ते आत्तापर्यंतच्या तब्बल 71 शास्त्रज्ञांची जीवनशैली या पुस्तकात मांडण्यात आली आहे. विज्ञानाचे नियम, भौतिकशास्त्राचा विकास कसा झाला, सजीव कसे निर्माण झाले, जीवशास्त्र, पर्यावरण, गणित आणि अगदी आधुनिक विज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी या सगळ्याचीच माहिती ओव्यांमधून या पुस्तकात मांडण्यात आली आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियमही ओवीमधून मांडण्यात आलाय. पृथ्वी माझी आकर्षण बल आकर्षी वस्तूंना सकल गुरुत्वाकर्षण नाव राहील निश्चयतानं केला हा वस्तूमधील अंतराच्या व्यस्त प्रमाणात तयाच्या गुणाकारी वस्तुमानाच्या बल त्याच्या सप्रमाणात गुरुत्वाकर्षण बल कसे काढावे वस्तुमानांना गुणावे त्यास दोन्हीतील अंतर्वर्गाने भागावे बल त्या प्रमाणात असे. विज्ञान सांगताना दोन गोष्टींची गरज होती. एक म्हणजे ते साधं सरळ असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे अचूक असलं पाहिजे कारण विज्ञानामध्ये अचूकता महत्त्वाची असते. आणि म्हणून मला असं वाटलं की ओवी हा जर फॉर्म निवडला कारण महाराष्ट्रीय माणसाच्या मनामध्ये ओवीला एक वेगळं स्थान आहे. म्हणजे बहिणाबाईंची ओवी असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा जात्यावरच्या ओवी असतील तर ओवी ही सहज गायली जाते, म्हटली जाते आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतील म्हणून मी ओवींचं म्हणजे निवड केली. ओवी गाऊ विज्ञानाची हे पुस्तक पहिल्यांदा 2013 साली प्रकाशित झालं. त्याचा वाढता प्रतिसाद पाहता इंग्रजी आणि हिंदी भाषेतही हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलं. आता पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. ओव्यांमधून समोर येणारं विज्ञान लहान मुलांना समजवायला सोपं जातं आणि त्यामुळे पुण्यातल्या 35 शाळांनी या ओव्यांच्या माध्यमातून विज्ञान शिकवायला सुरुवात केली आहे. तसंच जळगावातल्या काही शाळांमध्ये भिंतींवर या ओव्या लिहिण्यात आल्यात. चंद्र जो असतो त्या चंद्राच्या कला असतात आणि त्या कला आपण नेहमी पाहतो पण त्या कला का होतात तर चंद्रकलेचे रोज बदलणे सूर्यावरी तिचे विसंबणे होत असे कोणा कारणे चंद्रकरी सूर्यासवे. म्हणजे एवढ्या दोन ओळी जर लक्षात ठेवल्या तर त्याला सतत आठवत राहील की ह्या कला का दिसतात. तर अशा प्रकारचे नियमसुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. मला असं वाटतं की हे पुस्तक प्रत्येक ग्रंथालयात गेलं पाहिजे. म्हणजे खरं तर घराघरात गेलं पाहिजे ते पण किमान सगळ्या शाळांमधल्या ग्रंथालयामध्ये हे पुस्तक असावं असं मला वाटतं. आणि ते सरकार करू शकतं की जर या पुस्तकाला त्यांनी म्हणजे पुरस्कार दिला तर मग ते सगळ्या शाळांमध्ये जाऊ शकतं. ओवींमधून भावना आणि तत्वज्ञान दोन्ही अचूकरित्या मांडता येतं. तसंच ओवी मराठी माणसाच्या जवळ जाणारी आणि लक्षात राहणारी असते त्यामुळे विशेषत लहान वयात विज्ञानाचा संस्कार रुजवण्यासाठी आणि आवड निर्माण करण्यासाठी हे ओवी गाऊ विज्ञानाची पुस्तक नक्कीच महत्त्वाचं आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आज सुखवार्तामध्ये इथंच थांबूया. निरोप घेताना आज महती विद्येची.
विद्या मिळवू इथे